गीतरामायणासारखी अजरामर कलाकृती महाराष्ट्राला दिलेल्या महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी पद्मश्री गदिमा यांच्या शताब्दी वर्षाची यंदा सुरुवात होते, पण अजूनही महाराष्ट्रात त्यांचं स्मारकही झालेलं नाही. जन्मशताब्दी वर्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली खरी, पण त्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारची पावलं मात्र अजूनही उचलली गेलेलीच नाहीयेत. कालपुरुषा, तू स्वतः थकशील, थेरडा होशील, पण आम्हाला म्हातारपण देणं तुझ्या कक्षेबाहेर आहे. आम्ही लढतच राहू हे आव्हान आहे माझे एका कलाकाराचे. या ओळी आहेत गदिमांच्या. गदिमा वाचकांच्या श्रोत्यांच्या स्मृतीत चिरतरुण आहेत. त्यांच्या कविता, गाणी, भावगीतं अजूनही ओठांवर आहेत. काळानंही त्यावर मात केली नाही, पण गदिमांची साहित्य संपदा लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार काय करतंय? महाराष्ट्राच्या या आधुनिक वाल्मिकीला सरकारच नाही तर जनताही पूर्णपणे विसरली आहे असंच दिसतंय. कारण गदिमा जाऊन 40 वर्ष उलटली तरी त्यांचं स्मारक अजूनही कागदोपत्रीच आहे. ही रक्कम खूप तुटपुंजी आहे आणि ही कशा तरीने खर्च करणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी काही सरकारने वेगळी समिती स्थापन केली आहे का, कुठल्या माध्यमातून गव्हर्नमेंट ह्या निधीचा विनियोग करणार आहे ह्याची आम्हाला काही कल्पना आणि आज काय तू या क्षणापर्यंत आम्हाला कोणालाही सरकारकडून त्यासंबंधी कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही. गजानन दिगंबर माडगुळकरांच्या जन्मशताब्दी वर्षाची ही सुरुवात आहे. 2000 अधिक मराठी हिंदी चित्रपट गीतं, 157 पटकथा, अनेक लावण्या, कादंबऱ्या, कथा, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतांचे जन्मदाते गदिमांच्या स्मारकाला पुणे महापालिकेनं जागाही देऊ केली, पण तीही विवादित. 2007 मनपानं 5 कोटींचा निधीही मंजूर केला, पण स्मारकाच्या विटेला काही मुहूर्त मिळाला नाही. ऍक्टिव्हली ज्याला चिरस्थायी स्वरूपाचं काही व्हावं असं या गव्हर्नमेंटकडनंही अजूनपर्यंत काही झालेलं नाही. खरं तर माझी थोडीशी या गव्हर्नमेंटकडनं जास्त अपेक्षा होती की सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेलं असं हे गव्हर्नमेंट आहे. खरं तर गीत रामायण ज्यांच्या लेखणीतून स्फुरलं अशा माडगुळकरांच्या साहित्याचा जतन करण्यासाठी सरकारनं पुढाकार घेणं अपेक्षित आहे. शाळेत शिक्षिका आहे, तर मला म्हणाली की गॅदरिंगसाठी आम्हाला अजिबात चांगली गाणीच मिळत नाही, तर तुम्ही गदिमांची गाणी का नाही एकत्र करत? तर मी ती एकत्र केली आणि नाचरे मोरा या टायटलखाली ते पुस्तक मी बालगीतांचं काढलं. आता आमच्याकडून होईल तेवढं आम्ही करत राहतो आहे, पण आता सरकारने पाऊल उचलणं खूप आवश्यक आहे, कारण हे मोठ्या प्रमाणात व्हायला हवं आहे. म्हणजे नुसतं आम्ही कुटुंबीय त्यांना सगळी मदत करू, पण आता सरकारकडून काही अपेक्षा आहेत आमच्या. पुणे महानगरपालिकेची जबाबदारी मात्र भुयारालाच गदिमांचं नाव देणं इतपतच राहिली आहे. महानगरपालिकेने सुद्धा 5 कोटी रुपयांचा निधी या स्मारकासाठी दिला, मात्र नदीच्या काठी असलेली भिंत बांधून तिथपर्यंतच तो संपला. त्यामुळे हा सगळा खेळ खंडोबाजो लावला आहे. त्याच्यामुळे नेमकं गदिमांविषयी राज्य सरकारला संवेदना उरल्यात की नाही हा नेमका प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. या महाराष्ट्राला गदिमांचं खूप देणं लागतं, जन्मशताब्दी निमित्त का होईना, पण सरकारला जाग येईल आणि गदिमांच्या चाहत्यांना एक हक्काचं स्मारक मिळेल अशी आशा करायला काय हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे.